नमस्कार, मी चंद्रशेखर भडसावळे सगुणाबागेतनं तुमच्या भेटीसाठी आलो आहे. तुम्हाला भेटायला मला नेहमीच खूप आनंद वाटतो आणि आज मला तुमच्याशी जमिनीचं आरोग्य याच्याविषयी बोलायचं आहे. मंडळी, जमिनीचं आरोग्य किंवा जमिनीचं हेल्थ कार्ड ह्याच्यामध्ये जर आपण मुख्यतः पाहिलं तर इतके वर्ष आपण काय समजतो, जमिनीचं आरोग्य कार्ड, हेल्थ कार्ड, NPK, मायक्रोन्युट्रियंट वगैरे वगैरे असाच आपण अर्थ काढत होतो. खतं किती घालायची मी हे मला समजावं म्हणून ते हेल्थ कार्ड. तर हेल्थ कार्ड किंवा जमिनीचं आरोग्य हे तेवढ्यावर सीमित नाही. जमिनीचं हेल्थ कार्ड सगळ्यात महत्त्वाचं जर काही माहिती असायला पाहिजे तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब आपला किती आहे हे एक माहिती पाहिजे. दुसरं अत्यंत महत्त्वाचं, आपल्या जमिनीची बल्क डेन्सिटी किती आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. जमिनीच्या सेंद्रिय कर्बामुळे आपल्याला कळतं की आपल्या जमिनीमध्ये जीवाणू किती जास्त असू शकतात आणि ते आपल्याला कशी मदत करू शकतील. म्हणजे शेतकऱ्याचे कष्ट, शेतकऱ्याचे लागणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे खतं, पाणी ह्या सगळ्या कमी लागूनसुद्धा उत्पादन जर चांगलं यायचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जंतूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे आणि त्या सूक्ष्म जंतूंची विविधता ही पण खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे. आणि दुसरं काय पाहिजे की जी भूमाता, जी जमीन आपली आहे, ही भूमाता जमीन मी हातानेसुद्धा वाकरू शकलो पाहिजे आणि हातात घेतली आणि डोळे मिटले तर मला असं वाटायला पाहिजे की ही माती नसून हे प्रत्यक्षामध्ये कोणत्या तरी प्रकारचं शेणखत किंवा कंपोस्ट खत अशा प्रकारची वस्तू माझ्या हातामध्ये, म्हणजे अशी हलकी फुलकी आहे, हलकी फुलकी आणि त्याला सुगंध छान आहे. ह्या गोष्टी जर असतील तर आपल्याला ही जमीन, आपली भूमाता सशक्त आहे हे हमखास सांगू शकतो. मग त्यासाठी जमिनीच्या हेल्थ कार्डची सुद्धा गरज नाही. मंडळी, हे सगळं केव्हा होऊ शकेल? मी तुम्हाला माहिती आहे 1976 साली अमेरिका सोडून परत आलो, 25 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून सगुणाबागेमध्ये जे संपूर्ण नुसतं वैराण होतं, इथे एकही झाड नव्हतं, जमीन जी होती ती अगदी पार खराब झालेली जमीन होती, अत्यंत डिग्रेडेड अशी जमीन होती, निव्वळ मुरूम आणि अशा प्रकारची खडी, रेती, माती, म्हणजे माती अशी सुंदर चांगली नव्हती, अशा जमिनीवर कामाला सुरुवात केली. आज ही जमीन खूप उपजाऊ आहे, अत्यंत सशक्त आहे. इथे आता तुम्हाला माहिती आहे कृषी पर्यटनासाठी हजारो पाहुणे येतात, म्हणजे प्रति आठवड्याला 1000 पेक्षा जास्त पाहुणे इथे असतातच. प्रत्येक पाहुणा म्हणतो अरे इथे काहीतरी फार चांगलं आहे बरं का, सगुणाबागेमध्ये आल्यावर हमें सुकून लगता है, सगुणाबागेमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे असं लोक म्हणतात. याचा अर्थ जेव्हा मी शोधायचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा अर्थ एकच निघाला की गेल्या 20-25 वर्षामध्ये सगुणाबागेमध्ये जमीन आम्ही नांगरलेली नाही, आम्ही जमीन उगचच्या उगच खोदत बसलेलो नाही किंवा खुरपत बसलेलो नाही किंवा रोट्या हाणलेला नाही. म्हणजे काय केलं आहे की इथल्या जमिनीमध्ये वाढणारे तण, वाढणारी जैवविविधता ही जागेलाच मेली आहे आणि जागेलाच कुजली आहे. त्यामुळे इथल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला आहे आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या, आता उदाहरणार्थ आम्ही कोकणात आहोत, पावसाळ्यामध्ये आपण जर त्या ह्या आंब्याच्या बागेमध्ये किंवा शेतांमध्ये किंवा माळरानं जे आहेत त्याच्यामध्ये जर तणांचं नियोजन केलं नाही तर तण अगदी डोक्याच्यापेक्षा वर वाढतात, म्हणजे माणूस दिसणार नाही इतके उंच तण वाढतात, गवतं वाढतात. परंतु इथे तसं दिसत नाही आहे तुम्हाला, सगुणाबाग स्वच्छ आहे. याचं कारण आम्ही त्या सगळ्या तणांचं नियोजन हे तणनाशकांच्या साह्याने करतो. मग अशा प्रकारे तणनाशकांच्या साह्याने जर नियोजन करत राहिलो गेल्या 15-20 वर्षामध्ये तर त्यामुळे वाढलेला सेंद्रिय कर्ब, त्यामुळे इथे आमची आता कीटकनाशकांची लागणारी संपुष्टात आलेली गरज, आम्हाला आता कीटकनाशकं फवारावी लागतच नाहीत, आणि वाढलेली उत्पादकता, सगळ्या पिकांची उत्पादकता वाढलेली आहे. आणि मग सगळे येणारे पाहुणे इथे आनंदी होऊन जातात, ते म्हणतात अरे सगुणाबागेमध्ये फार पॉझिटिव्हिटी आहे, सगुणाबागेच्या गेटमधून आतमध्ये आल्याबरोबर काहीतरी वेगळं वाटतं.
म्हणजे गेल्या वर्षी आपल्याकडे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आले होते, ते सुद्धा ज्यावेळेला इथे पोहोचले खूप दमलेले होते, पण इथे आल्याबरोबर 10-12 मिनिटांमध्येच त्यांचा चेहरा खुलला, त्यांना खूप छान वाटायला लागलं. आणि त्यांनी तसं सांगितलं की हे बघा म्हणे, सुगुणाबागेमध्ये जसा काही सगळ्या भर निसर्ग भरलेला आहे असं त्यांनी बोलून दाखवलं. हे का झालं? तर इथे आपल्या जमिनीमध्ये जमिनीची सशक्तपणा वाढलेला आहे, आपली जमीन सशक्त झालेली आहे, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब, तिथे असलेली सूक्ष्मजीवांची सूक्ष्मजंतूंची विविधता आणि संख्या, हे सगळं कशामुळे झालं? तर आपण इथे जमीन नांगरलेली नाही, इथे कोणत्याही प्रकारचा कचरा आपण पेटवलेला नाही, आणि ह्या जमिनीवर तणनाशकांच्या साह्याने आपण तणांचं नियोजन व्यवस्थापन केलेलं आहे. हा सगळा विषय मी तुमच्यासमोर आज अशासाठी मांडतो आहे की आपले खूप शेतकरी खूप छान काम हे सगळं करतायत. एक विशेष शेतकरी ह्या 22 मेला ज्यांचा इथे मोठा सन्मान करण्यात आला, मला फार त्यांची विशेषता वाटते की त्यांनी गेल्या फक्त 3 वर्षामध्ये हा विषय अत्यंत छान समजून घेतला आणि हजारो शेतकऱ्यांपर्यंत हा विषय ते कोणत्याही प्रकारच्या मोबदला किंवा कोणत्याही प्रकारची शाबासकी किंवा कोणत्याही प्रकारचा मानसन्मान ह्याची वाट न पाहता हे ते काम करतायत. तुम्हाला नाव लक्षात आलं असेल, विठ्ठल वैद्य, उत्तम त्यांचं काम आहे. मला त्यांच्याविषयी अत्यंत अभिमान वाटतो आणि त्यांनी हे केलेलं काम जे आहे हे नुसतं त्यांच्यासाठी नाही किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे शेतकरी त्यांचे ते त्यांचं जे विज्ञान घेत आहेत त्यांच्यासाठी नाही, ह्यांचं काम देशभरासाठी किंवा हा संपूर्ण हा जो आपला हा जो ही पृथ्वी माता आहे, या पृथ्वी मातेवर आलेलं जे संकट आहे, ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, पृथ्वीचं तापमान वाढतं आहे, ह्याच्यासाठी यांचं काम हे फार मोठं दिशादर्शक काम आहे. त्यामुळे विठ्ठल वैद्यजींना मला ह्या व्हिडिओमधून मला असंही म्हणायचं आहे की त्यांचं काम अप्रतिम आहे. आणि विठ्ठलराव, तुम्ही खरोखर कोणत्याही प्रकारचं तुम्ही विचार न करता, म्हणजे पॉझिटिव्ह असो नेगेटिव्ह असो, म्हणजे तुम्हाला कोणी शाबासकी देत आहे का तुम्हाला कोणी शिव्याशाप देत आहे ह्याचं तुम्ही कोणचीही पर्वा न करता, फक्त मी माझी भूमाता, माझ्या सगळ्या आम शेतकऱ्यांची भूमाता आणि आपली पृथ्वी माता, ह्याच्यासाठी तुम्ही जे काम करता आहात अत्यंत अचूक करताय. ह्याच्यामध्ये एक दुसरा आणखीन छोटासा मला फक्त पुरावा द्यायचा आहे. मंडळी, आपल्याला समजा मोठ्या प्रमाणात ताप आला आणि 2-3 दिवस झाले जातच नाही, घरगुती उपाय करून झाले जातच नाही आहे, आपण काय करणार? डॉक्टरकडे जाणार. डॉक्टर काय करतो? एक इंजेक्शन देतो, गोळ्या देतो, सांगतो या गोळ्या 2-3 दिवस घ्या, घेतल्याबरोबर आपला ताप उतरतो. हे आपण सगळे सर्वसाधारण मंडळी करतो की नाही? मग ही केमिकलच आहेत. मग ती केमिकल काय अमृत आहेत? ती विषारीच असतात. म्हणजे केमिकल ही अडचणीची किंवा म्हणजे ती केमिकलचे त्याचे जे दोष आहेत ते त्या केमिकलमध्ये नक्की आहेत, पण ते दोषांचा परिणाम आपल्यावर वाईट होत नाही केव्हा? जेव्हा त्याचा डोस, जेव्हा त्याची मेथड आणि जेव्हा त्याचे टाईम, योग्य वेळी, योग्य डोस आणि योग्य पद्धतीने जेव्हा आपण ते स्वीकारतो त्यावेळेला ती केमिकल ही वाईट नसतात. आपण मीठ खातो की नाही जेवणामध्ये रोज, ते काय केमिकल नाही का? तेही केमिकलच आहे, पण त्याचासुद्धा डोस, मेथड आणि टायमिंग ह्या महत्त्वाचे आहे. तेव्हा विठ्ठलराव आणि आपण हे सगळे एका विचाराची मंडळी आहोत, फार उत्तम काम आहे. मला ह्या कामाच्या तुमच्या कामाविषयी पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की मी आणि संपूर्ण सगुणाबागेची टीम, सगुणा रुरल फाउंडेशनची टीम, ह्या सगळ्यांना आम्हाला विठ्ठलरावांचा खूप खूप अभिमान वाटतो आणि तुमचं काम खूप छान आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद.